गुड मॉर्निंग स्टूडेंट, वेलकम टू माय चैनल ERI बाय वर्ल्ड। तो आज या वीडियो लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे टिश्यू कल्चर। आपण चैप्टर स्टार्ट केलेले रिप्रोडक्शन एंड लोअर हायर प्लांट मध्ये, त्याच्यामध्ये आपण व्हेजिटेटिव म्हणजे एसेक्सुअल रिप्रोडक्शन बघितलं आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शन नंतर त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव रिप्रोडक्शन पण बघितलं आणि व्हेजिटेटिव रिप्रोडक्शनचा एक पार्ट आहे तुमचा टिश्यू कल्चर, ठीक आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की टिश्यू कल्चर एक एसेक्सुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे किंवा व्हेजिटेटिव रिप्रोडक्शनचा पार्ट आहे, जे की आर्टिफिशियल मेथड पद्धतीनं मेनी प्लांटले ग्रो केल्या जाते। पण हा जो पोर्शन आहे तुम्हाला समोर सिलेबसमध्ये इन डिटेलमध्ये दिलेला आहे, तरी पण आपण या पोर्शनमध्ये थोडा डिटेलमध्ये बघणार आहोत, पण तरी तुम्हाला समोर पण दिलेला आहे म्हणून त्या चॅप्टरमध्ये तुम्ही बेटर पद्धतीने करसन, ठीक आहे। आता बघा की काय दिलेलं आहे, टिश्यू कल्चर। टिश्यू कल्चरच्या नावामध्ये दिलेलं आहे तुम्हाला की कशा पद्धतीने टिश्यू कल्चर केला जाईल, टिश्यू पासून कल्चर बनवणे किंवा टिश्यू पासून, ठीक आहे। सगळ्यात पहिले आपण स्टेटमेंट बघू काय आहे त्याच्यामध्ये। काय म्हटलेलं आहे, इट इज अ मेथड बाय विच द स्मॉल अमाऊंट ऑफ द प्लांट टिश्यू। काय म्हटलेलं आहे, प्लांट टिश्यू। आता इकडे लक्ष द्या, एक इथं प्लांटची जर डायग्राम काढली मी, ठीक आहे, हे प्लांटची डायग्राम आहे। या प्लांटपासून काय केलं, आपण एक ऑर्गन कलेक्ट केला। फॉर एक्झाम्पल काय कलेक्ट केलं, आपण प्लांटची एक लीफ कलेक्ट केली, ठीक आहे। आणि लीफ कलेक्ट केल्यानंतर काय झालं, हे काय एक तुमची लीफ आहे। काय म्हटलेलं आहे की इन दिस मेथड विच बाय द स्मॉल अमाऊंट ऑफ द प्लांट टिश्यू। मग काय करणार आपण, या ऑर्गनपासून काय कलेक्ट करणार आपण, टिश्यू कलेक्ट करण। काय करण, टिश्यू कलेक्ट, ठीक आहे। म्हणजे इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला टिश्यू कल्चरमध्ये काय, इट इज अ मेथड बाय विच द स्मॉल अमाऊंट ऑफ द प्लांट टिश्यू, म्हणजे प्लांट टिश्यू कलेक्ट करणे। इज अ केअरफुली ग्रो अँड गिव्ह, सॉरी ग्रो टू गिव्ह टू लेट्स द मायक्रोप्रोपगेशन मेथड इज ऑल्सो यूज टू नाव, ठीक आहे। काय म्हणते की काय करणार आहे, आपल्याला एखाद्या प्लांटचा ऑर्गन कलेक्ट केलं, ऑर्गनपासून काय कलेक्ट केलं, टिश्यू, आणि टिश्यूपासून काय केलं आपण, सेल कलेक्ट केलं। या सेलला काय म्हणतात, टोटी पोटेन्सी सेल म्हणतात। काय म्हणतात, टोटी पोटेन्सी सेल। आता टोटी पोटेन्सी सेल म्हणजे नेमकं काय, ॲबिलिटी ऑफ सेल टू, म्हणजे काय की एका सेलमध्ये अशी ॲबिलिटी असली पाहिजे की त्याच्यामधून काय झालं, टोटली प्लांट ग्रो झालं पाहिजे। काय झालं पाहिजे, टोटली प्लांट ग्रो झालं पाहिजे, ठीक आहे। आपण काय केलं, सेल कलेक्ट केले, ठीक आहे। सेल कलेक्ट केल्यानंतर काय केलं, त्याच्याला अंडर लॅबोरेटरीमध्ये काय करणार आहे आपण, टिश्यूमध्ये या जे सेल्स आहेत ते काय करणार, व्यवस्थित पद्धतीनं हे कॉटन क्लॉथ आहे याच्यामध्ये काय करतील, टिश्यू हे करण आणि याला काय करण आपण, ग्रो करण। काय करण, ग्रो। बघा अशा पद्धतीने काय झालं की प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये काय होत आहे, आता याच्यापासून प्लांट्स डेव्हलपमेंट होत आहे। काय होत आहे, प्लांट्स, आणि एक टाईम आल्यानंतर मल्टिपल प्लांट्स आपण एकापासून काय करणार आहे, डेव्हलपमेंट करणार, ठीक आहे। हे प्लांट्स काय केले आपण, मल्टिपल डेव्हलपमेंट केले, ठीक आहे। तर ह्या मेथडला काय म्हणतात, प्लांट, सॉरी टिश्यू कल्चर मेथड असे म्हणतात। तर नेमकं काय टिश्यू कल्चर मेथडमध्ये काय, की टिश्यूपासून एक टिश्यू कलेक्ट करणे आणि टिश्यूपासून अंडर लॅबोरेटरीमध्ये मल्टिपल प्लांट त्याच्यापासून काय करणे, डेव्हलपमेंट करणे आणि ते प्लांट डेव्हलपमेंट करणे, याच मेथडला आपण काय म्हणतो, टिश्यू कल्चर मेथड असे म्हणतो। राहिला प्रश्न मायक्रो प्रोपॅगेशनचा, मायक्रो म्हणजे काय, सूक्ष्म, आणि प्रोपॅगेशन म्हणजे काय, प्लांटला वाढवण्यासाठी किंवा वाढवणे ज्याच्यापासून थ्रू वाढवतो आपण, त्याला काय म्हणतात, प्रोपॅगेशन असे म्हणतात। तर आपण काय करणार आहे, मायक्रो म्हणजे टिश्यू किंवा सेल म्हणू शकतो, की सेलपासून प्रोपॅगेशन करणे आणि त्याच्यापासून डेव्हलपमेंट काय करणे, एक प्लांटचं डेव्हलपमेंट करणे किंवा मल्टिपल प्लांटचं काय करणे, डेव्हलपमेंट करणे, यालाच काय म्हणतात, टिश्यू कल्चर टेक्निक्स असे म्हणतात, ठीक आहे। हे जे टिश्यू कल्चर टेक्निक्स आहे, इन डिटेलमध्ये सगळ्या स्टेप वगैरे सगळ्या गोष्टी समोरच्या चॅप्टरमध्ये सिलेबसमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर टेक्निक्स हे व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करणार, ठीक आहे। तर हा सिम्पली आहे, जे की काय करणार आहे तुम्हाला, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनले, कशाले, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनले काय करते हे फॉलो करते, ठीक आहे। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर कमेंट्स करा, लाईक करा। थँक्यू।